शहरातील कोल्हापूर रस्ता परिसरातील विठ्ठलनगर येथील एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब माने यांचे घर फोडून सोन्याचे गंठन चांदीचे दागिने महत्वाची कागदपत्रे असा तेवीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला मंगळवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी अनिता बाबासाहेब माने यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अनिता माने यांचे पती निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत सतरा मार्च रोजी माने कुटुंबीय घर बंद करून परगावी गेले होते मंगळवारी रात्री परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली चोरट्यांनी दरवाजाचा कडी तोडून आत प्रवेश केला असावा बेडरूममध्ये ठेवलेले कपाट तोडून त्यातील गंठन चांदीचे पान सुपारी दुर्वा जास्वंदीचे फूल चांदीचे निरंजन तसेच माने यांच्या मुलाचा पासपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक चेकबुक पतीचे राष्ट्रपती पदक तसेच पोलीस पदक लंपास केल्याचे निदर्शनास आले त्यानंतर माने यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत याप्रकरणी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत